पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर भागात एका तासात तब्बल 67 मिलीमीटर पाऊस झालाय. पुण्यातील प्रमुख रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं. दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो. शिवाजीनगर भागातील हे दृश्य आहेत. शिवाजीनगरच्या मुख्य रस्त्यावर हे दृश्य आहेत. शिवाजीनगर भागात एका तासात तब्बल 67 मिलीमीटर इतका पाऊस. पुण्यातील प्रमुख रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे. त्याची दृश्य आपण पाहतो. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत. अमोल, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेल्या विशेष करून पुण्यातील शिवाजीनगर भागात एका तासात तब्बल 67 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. काय सध्या पुण्यातील ताजी अपडेट आहेत? सध्या पाऊस थांबलाय की अद्यापही सुरू आहे? पाऊस अद्यापही सुरू आहे. गेल्या 1.5 तासापासून पुणे शहरातल्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस सध्या पडत आहे आणि त्यामुळे शिवाजीनगर भागामध्ये 67 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद सध्या झालेली आहे. पण हा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. ढगफुटी सदृश पाऊस सध्या पुण्यात गेल्या काही तासापासून सुरू असलेला पाहायला मिळते आणि यामुळे पुण्यातल्या प्रमुख जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं पाहायला मिळते. अनेक ठिकाणी गाड्या या बंद पडलेल्या आहेत. वाहतूक कोंडी सुद्धा काही ठिकाणी झालेली आहे आणि अशातच पुणेकरांचे मेघहाल सध्या या पुण्यातल्या पावसामुळे झालेले आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे असं सुद्धा आता हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि पुढील 2 ते 3 दिवस पुणे शहरामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती राहील असं सुद्धा सांगण्यात आलंय. पण गेल्या 1.5 तासापासून सुरू असलेला पाऊस हा अद्यापही सुरूच असलेला पाहायला मिळते आणि काही ठिकाणी गुडगावर पाणी सुद्धा रस्त्यांवरती साचलेलं आहे. नक्कीच अमोल, खरं तर पुण्यातील शिवाजीनगर या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या व्यतिरिक्त शिवाजीनगर वगळता अन्य पुण्यातील कुठल्या भागामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे ज्या ठिकाणी प्रमुख रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय? शहरातल्या विविध भागांमध्ये हा मुसळधार पाऊस सुरू आहे. यामध्ये वडगाव दाहिरे नस्टॉप डेक्कन शिवाजीनगर वडगाव शेरे कॅन्टोनमेंट अशा विविध परिसरांमधली जी दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या पाणी हे रस्त्यांवरती साचलेलं आहे. अगदी गुडगावभर पाणी हे काही रस्त्यांवरती साचलेलं आहे आणि आता ही अशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेने जो काही नाला सफाई केल्याचा दावा केलेला होता तो कुठेतरी फोल ठरलेला पाहिजे. की जमोल, मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय. आपल्यासोबत हवामान तज्ञ मकरंद कुलकर्णी जोडलेले आहेत. मकरंदजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. रेकॉर्ड ब्रेक म्हणजे तासात तब्बल 67 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. काय याची प्रमुख कारणं असू शकतात? प्रमुख कारण म्हणजे तर मान्सून सुरू झालाच आहे. मी पण त्यामध्ये पुण्यामध्ये मान्सून सुरू झालाय आणि त्याच्यामुळं आता पाऊस पडला आणि यावर्षी पाऊस मान्सून मध्ये खूप चांगला पडेल असं सगळ्यांचंच फोरकास्ट आहे. एमडी साहेब आणि बाकीच्या पण ज्या एजन्सी येतात त्यांचं पण असंच आहे की यावर्षी चांगला पाऊस पडेल त्यामुळं हा पाऊस पडतो. म्हणजे असं ठिकाण नाही आणि बाकी लोकल मग थोडस मॉइश्चर फिट किंवा लो प्रेशर तयार झाले की असा होतो. पण मेजरली आता मान्सून आल्याचाच दम आहे महाराष्ट्रामध्ये. नक्कीच मकरंजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. आता बातमी आहे आणखीन एक पावसासंदर्भातली. पावसानं झोडपलेलं आहे. पावसाने खरं तर पुणे सातारा कोल्हापूर सांगली वर्धा हिंगोली सिंधुदुर्ग गोंदिया या भागामध्ये पावसानं झोडपलेलं आहे. त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. पुण्यातली दृश्य आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर सांगली तर विदर्भात वर्धा मराठवाड्यातील हिंगोली कोकणातील सिंधुदुर्ग आणि विदर्भातील गोंदिया या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्या. पावसाने झोडपलेलं आहे. त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.